सभी पार्टियों के कार्यकर्ता नेतागण उपस्थित सारे ओबी संगठनों के लोग बहुजन सारे समाज के लोग एकत्रित होकर सर्वोच्च न्यायालय ने दिए गए इस निर्णय के विरोध में जो हमें मंजूर नहीं है उसके विरोध में आने वाले शुक्रवार को 25 तारीख को हम एक जन आक्रोश आंदोलन इस कलेक्टर ऑफिस के बाद शासकीय विश्राम गृह के सामने हम करने वाले हैं। हम इस माध्यम से अपील करते हैं कि सारे ओबीसी समाज के नेतागण, चाहे फिर वो माजी मंत्री हो आमदार हो खासदार हो, वो इस वक्त ओबीसी के इस लड़ाई के अंदर एकजुट होकर अपने सारे ओबीसी बांधव उनके अधिकारों को सुरक्षित रखने के लिए इस लड़ाई के अंदर शामिल हो। और इस तरीके से आपको निवेदन करते हैं कि ये लड़ाई इस वक्त इस महाराष्ट्र में थाने जिला से छिड़ चुकी है, जो आने वाले दिनों में आपको देश के हर जगह पर, हर जिले में, हर राज्य में दिखाई देगी। क्या नारा होगा? जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी। सर्वोच्च न्यायालयाने त्यामुळे ओबीसी समाजावर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे। आता आज जे आम्ही इथं जमलेलो आहोत इथं फक्त ओबीसी म्हणून जमलेले आहेत, ज्याने त्याने पक्षाचे सगळे जोडे बाहेर ठेवलेले आहेत, पण सगळ्या कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते जे झाले आहेत ते सगळे इथं जमा झालेले आहेत आणि सगळ्यांना ते पटलेलं आहे की खरंच ओबीसीनी जागा व्हायला पाहिजे। आणि सुप्रीम कोर्टावर म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारकडे तो डाटा आहे, ओबीसींचा इम्पिरिकल डाटा जो म्हणतो आपण, सर्वोच्च न्यायालय काय म्हणतो, आम्हाला तो डाटा पाहिजे। जोपर्यंत डाटा आमच्याकडे येणार नाही तोपर्यंत आम्ही हे स्थगितच ठेवणार ओबीसीचं आरक्षण। म्हणून मग आता सगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत, महाराष्ट्र सरकारचे म्हणा किंवा केंद्र सरकारचे म्हणा, ओबीसींचे, तर त्यांनी आता असं निर्णय घेतलेला आहे की पुढे आम्ही इलेक्शन होऊ देणारच नाही। जोपर्यंत आमचं ओबीसींचं आरक्षण पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन वगैरे काय घेऊ देणार नाही। त्यासाठी सगळ्या पक्षांचे वरिष्ठ नेते आता अधिवेशन ते लोणावळ्याला घेणारच आहेत, तर त्या पद्धतीने ते केंद्र सरकारकडे मागणी करतील महाराष्ट्र शासनातर्फे। आणि 4-5 दिवसापूर्वीच आमदार छगनराव भुजबळ साहेबांनी, वडेट्टीवार साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे मीटिंग घेतली आणि त्यांना सगळ्या व्यथा ओबीसी समाजाच्या मांडल्या त्यांनी, आणि त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि ते केंद्र सरकारकडे आणि सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल करणार आहे। त्याच्यासाठी आम्ही जे ओबीसी जे संघर्ष समितीचे सगळे लोक जमलेलो आहोत तिथं, तर येत्या 25 तारखेला, परवाच्या दिवशी शुक्रवारी 11 वाजता सकाळी याच ठिकाणी आम्ही सगळे जमणार आहेत। आणि आक्रोश, ओबीसींचा आक्रोश